विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री शहराची खबरबात। या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण घडामोडी। राष्ट्रीय पथविक्रेता आणि उपजीविका संरक्षण अधिनियम 2014 तरतुदीनुसार हॉकर्स झोन आणि नो हॉकर्स झोन निर्माण करावे आणि महानगरपालिका पथविक्रेत्या समितीने केलेल्या ठरावाप्रमाणे बाजारपेठेत पथविक्रेत्यांना 4x4 फुटाची जागा महापालिकेने आखून देण्याच्या मागणीसाठी हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या वतीनं आज बाजारपेठेतील पथविक्रेत्यांनी महापालिकेत निदर्शने करून महापालिका आयुक्त डॉ पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आलंय। तर सदर मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत बाजारपेठेत हॉकर्स वरील नियोजित अतिक्रमणाच्या नावाखाली केली जाणारी कारवाई थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात हॉकर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष साहेबान जहागीरदार, महापालिका पथविक्रेता समिती सदस्य शाकीर शेख, संजय झिंझे, प्रकाश पोटे, सुशांत म्हस्के, भरत गाडूरकर, दानिश शेख, नईम शेख, संतोष रासने, दत्ता शिंदे, राजू खाडे, अमोल बिंगी, कल्पना शिंदे, गफ्फार शेख, नदीम शेख, नवेद शेख, रमेश ठाकूर, रईस तांबोळी आदींसह पथविक्रेते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रेटीच्या वतीनं आंतरशालेय दांडीय गरबा नृत्य स्पर्धा नुकतीच संपन्न झाली। या स्पर्धेत जामखेड रोडवरील तक्षशिला स्कूलने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलंय, तर आठरे पाटील पब्लिक स्कूलनं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलंय। तसेच द्वितीय क्रमांक तनिष्क अकॅडमीने पटकावलाय। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सिने कलाकार रोटरियन प्रकाश धोत्रे आणि रोटरी प्रांतचे प्रांतपाल रुपमेश जखोटिया उपस्थित होते। उपप्रांतपाल अमित बोरकर आणि उपप्रांतपाल गीता गिल्डा आणि प्रांतचे डिस्ट्रिक्ट कल्चरल चेअरपर्सन सुजित झावरे, माजी प्रांतपाल शिरीष रायते आणि प्रमोद पारेख आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते। नगर जिल्ह्यात प्रथम गरबा आणि पारंपरिक सांस्कृतिक नृत्य प्रकाराची स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत नगर शहरातील 6 क्लबचे अध्यक्ष आणि रोटरियन मोठ्या संख्येनं उपस्थित होते। श्री जितेंद्र प्रताप रोकडे हे अहमदनगरचे रहिवासी असून प्रसिद्ध बासरीवादक आहेत। त्यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1988 रोजी अहमदनगर येथे झाला। त्यांचे घराणे हे प्रसिद्ध मेहरसेनिया घराणं आहे। श्री जितेंद्र प्रताप रोकडे यांनी त्यांचे सांगीतिक शिक्षण हे ललित कला केंद्र गुरुकुल सावित्रीबाई फुले आणि पुणे विद्यापीठ पुणे येथून पूर्ण केलंय। तसेच लोककला विषयाचं शिक्षण लोककला अकॅडमी मुंबई विद्यापीठ येथून पूर्ण केलंय। त्यांची शैली ही मुख्यतः शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत आणि फ्युजन अशी संगीत असून दिग्दर्शनामध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्य केलंय। दरम्यान संगीत बाहर गुरुकुल विहारचे साधक योगेश तिवारी यांनी बासरीवादक गुरुवर्य जितेंद्र रोकडे यांची मुलाखत घेतली। यावेळी नवोदित कलाकारांना संदेश देताना त्यांनी शास्त्रीय संगीत हे अभिजात संगीत असून त्याचा योग्य प्रकारे प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी माझ्या गुरूंनी दिलेल्या कलेला आजच्या धावत्या युगात पुढच्या पिढीपर्यंत सहजपणे पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे। यासाठी मी अहमदनगरमध्ये संगीत बहार गुरुकुल विहार या नावानं गुरुकुल चालवत असून बासरी वादनाचे सर्वांगीण शास्त्रशुद्ध शिक्षण घेतोय। या गुरुकुल पद्धतीनं काही कलाकारही उदयास आले आहेत। सांगीतिक क्षेत्रात नेहमी म्हटलं जातं की रियाज करोगे तो राज करोगे, हे तंतोतंत खरं आहे। हाच संदेश मलाही लागू होतो। तसेच अनेक शाळांमध्ये संगीत विषयक अभ्यासासाठी सुरू झालाय, पण केवळ सर्टिफिकेट मिळवणं हा यामागे उद्देश नसावा। तसेच विद्यालयीन किंवा महाविद्यालयीन संगीत शिक्षकाची निवड करताना देखील त्याचं संगीत क्षेत्रातील प्रॅक्टिकल कार्य लक्षात घेऊन निवड करावी, कारण एका शिक्षकावर अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य आणि स्वप्न अवलंबून असतं। कलाकार घडले तरच संगीत कला टिकून राहील। संगीत ही प्रायोजिक कला आहे आणि सादरीकरण करता आलं नाही तर तो केवळ वक्ताच कलाकार नाही, वक्त्याला सुद्धा व्यक्त होण्यासाठी कला येणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय। अहमदनगर मनमाड या महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामामुळे 15 ऑक्टोबरपासून अवजड वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात येणार आहे। पर्यायी मार्गाबाबत नागरिकांच्या हरकती असतील तर त्या 14 ऑक्टोबर 2022 नोंदवाव्यात, असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलंय। अहमदनगर मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतुकीस विळदघाट आणि पुंतांबा फाटा येथून तर इतर मार्गातही बदल करण्यात आले आहेत। तर अत्यावश्यक मालाची वाहतूक करणारी वाहने रस्ता दुरुस्तीकरिता वाहन
व स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणासाठी परवानगी दिलेल्या वाहनांना या वाहतूक मार्गाच्या वापरासाठी सूट देण्यात आली आहे. या पर्यायी वाहतूक मार्गासाठी नागरिकांच्या काही हरकती असल्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखा अहमदनगर येथे समक्ष येऊन किंवा ईमेलवर 14 ऑक्टोबर 2022 पूर्वी नोंदवाव्यात, असं आवाहनही श्री मनोज पाटील यांनी केलंय. नगर शहरात महापालिकेकडून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असला तरी या पाणीपुरवठा योजनेमधून महापालिकेला दरवर्षी सुमारे 23 कोटींचा तोटा होतोय. नागरिकांना आकारली जाणारी पाणीपट्टी आणि इतर पाणी विक्रीमधून मनपाला दरवर्षी केवळ 11 ते 12 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळत आहे. योजनेवरील वीज बिलासह इतर व्यवस्थेवर दरवर्षी सुमारे 35 कोटींचा खर्च महापालिकेला करावा लागतोय. मुळा धरण येथून पाण्याचा उपसा करून ते पाणी विळद जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रियेसाठी आणलं जातं. तिथून देहरे, नागापूर आणि शेवटी वसंत टेकडी येथे पाणी आणलं जातं. वसंत टेकडी येथून संपूर्ण शहराला पाण्याचं वितरण केलं जातं, तर नागापूर पंपिंग स्टेशन येथून बोलेगाव, नागापूर परिसर आणि केडगाव परिसराला पाणी पुरवठा केला जातो. पाणी उपसासाठी आणि त्याचं वितरण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपसा पंपाच्या वीज बिलापोटी दरवर्षी सुमारे 24 कोटी रुपयांचा खर्च होतो, तर टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर दरवर्षी सुमारे 2.25 कोटी रुपयांचा खर्च केला जातो. पाणी पुरवठा योजनेसाठी वापरले जाणारे मनुष्यबळ, जलवाहिन्यांच्या दुरुस्त्या, साहित्य खरेदी आणि विविध माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. पाणी पुरवठा आणि पाणीपट्टी, पाणी विक्रीतून मिळणारे उत्पन्न आणि पाणी योजनेवर होणारा खर्च यात दरवर्षी 23 ते 25 कोटी रुपयांचा तूट निर्माण झाली आहे. पाणीपट्टीच्या वाढीला दरवर्षी नकार दिला जात असल्याने पाणी योजनेतील तोटाही दिवसेंदिवस वाढतच होतोय. या बातम्यांसह शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.